वर्धा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आपला विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर अमर काळे यांनी पुढारी न्यूजवर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. एक्झिट पोल काहीही असो निकाल मात्र आमच्याच बाजूने लागेल अशी प्रतिक्रिया अमर काळेंनी दिली आहे. अमर काळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज गाती आहे. लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागण्यासाठी काही तास उरलेले आहे. उद्या मतमोजणी पार पडणार आहे. वर्धा लोकसभेचा विचार जर केला, वर्धा लोकसभेमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते, मात्र मुख्य लढत ही महाविकास आघाडी तसेच महायुतीचे उमेदवार रामदास तडस व अमर काळे यांच्यामध्ये होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी अमर काळे आहे. सर, काय सांगाल, विजयाचा विश्वास कशा प्रकारे आहे? नाही, 100% विजयाचा विश्वास आहे. आणि हा विजयाचा विश्वास मला जो मिळाला आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये लोकांकडनं मिळणाऱ्या प्रेमातून मिळालेला आहे. कारण की ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तचा प्रतिसाद लोकांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये मला दिला, जे प्रेम दिलं, त्यावरून मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त आहे. 100% विजय होणार. एकूणच 2 दिवसापूर्वी जे एक्झिट पोल आले, एक्झिट पोलमध्ये महायुतीची सीट इथे निघणार अशा प्रकारचा अंदाज वर्तवला गेला, त्याबद्दल काय सांगा? हो, मी तर आपण सुद्धा बघितलं असेल की एक सुद्धा एक्झिट पोलने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होईल असं सांगितलं नाही. प्रत्येक एक्झिट पोलने वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होणार असं भाकीत केलेलं आहे. परंतु मी या ठिकाणी दाव्यानं सांगतो की माझा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे मी दाव्यानं सांगतो. एक्झिट पोल काही सांगत असेल तरी उद्या विजय मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार आहे आणि इंडिया आघाडीचा झेंडा या वर्धा लोकसभा मतदारसंघावर फडकणार आहे. एकूणच हे होते अमर काळे यांना विजयाचा विश्वास आहे. महाविकास आघाडीचा झेंडा वर्धा लोकसभा मतदारसंघात फैलेल असंच त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, RV वर्धा. तर एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर अमर काळे यांनी पुढारी न्यूजवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आपलाच विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. काहीही असो वर्ध्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.